अरे हात खाली कर रे, शांत बसा ना, 2 मिनिटे शांत बसा, कॅमेरा खाली गेला पूरा। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। साहेब गुरुजीतून मी दोन निवडणूक करतो, दोन नंबरला दुसऱ्या वेळी 450 मताचे पराभूत झालो दोन नंबरला, पण कुर्ल्यातील तमाम जनता मला म्हणत होती की खाते साहेब तुम्ही शिवसेनेतच हवे आहात, प्लस मराठी माणसावर होणारा अत्याचार सगळे जाणतायत, म्हणून तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा ही त्यांची आग्रहाची विनंती होती, म्हणून आज मी प्रवेश करत आहे। जय हिंद। साधारणतः जो प्रवाह असतो राजकारणात तो विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो, पण सुधीर तुम्ही हा प्रवाह आता उलटा फिरवलेला। सत्ताधारी पक्षाकडून मी विरोधी पक्षाकडे म्हणलं तर देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे प्रवाह तुम्ही सुरू केला, आणि तुम्ही जे बोललात तीच भावना महाराष्ट्राची आहे। महाराष्ट्रातला तमाम हिंदू मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहे ते आता एकवटलेच पाहिजे, कारण आता नाही तर कधीच नाही। आता जर काही हुकुमशाहीची वळवळ आपण गाठली नाही तर मग आपल्या भगवायला काही अर्थ राहणार नाही, आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार। मला जे काही बोलायचं आहे ते मी दसऱ्याच्या आपल्या सभेमध्ये बोलणार नाही, जास्त आता आणखी काही बोलत गेलो तर मग दसऱ्याला काय बोलणार, बोलायला खूप विषय आहे तिथे मी बोलणारच आहे, पण आज मात्र मी तुमचे सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आणि आज जो तुमच्या हातामध्ये भगवा आहे त्या भगवाने त्यांच्या तुम्ही मशाल आपलं जे चिन्ह आहे ते चिन्ह छापलेलं आहे, पण लक्षात घ्या हा भगवा म्हणजेच मशाल आहे, आणि हीच मशाल हाच भगवा देशाला तर दिशा दाखवणारच आहे, पण आपल्यावरती होत असणाऱ्या अत्याचाराला जाळून टाकण्याचे राहणार नाही ही माझी खात्री आहे। पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय, आणि दसऱ्याला आपल्याला शिवतीर्थावरती भेटायचंच आहे, सगळ्यांना आमंत्रित देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।